नमस्कार विद्यार्थ्यांनो, विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 5वीची चाचणी क्रमांक 3 या ठिकाणी सॉल्व करतोय. तर यामध्ये आपल्याला 20 प्रश्न दिले आहेत 20 गुणांसाठी, ठीक आहे. म्हणजे एका प्रश्नाला एक गुण असणार आहे. सगळ्यात आधी पहिला प्रश्न दिला आहे, 5/6 हा अपूर्णांक तयार करण्यासाठी दिलेल्या आकृतीचे किती भाग रंगवले पाहिजेत. आता ही जी आकृती, या आकृतीमध्ये एकूण 6 भाग आहेत. तर आपल्याला 5/6 हा पूर्णांक दर्शवायचा, म्हणजे या आकृतीचे आपल्याला एकूण 6 भागापैकी 5 भाग रंगवावे लागतील. आपण असे 6 भागापैकी 5 भाग रंगवल्यानंतर काय मिळणार आहे, तर 5/6 अपूर्णांक मिळेल. म्हणजे इथं असणारे पर्याय क्रमांक ब हे त्याचं करेक्ट आन्सर. इथे लिहूया आपण ब. त्यानंतरून पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे, चौरसाकार रुमालाची मधोमध घडी घालून खालीलपैकी कोणता आकार बनवता येणार नाही. तर समजा आपण हा एक चौरसाकार असा रुमाल घेतला आणि याला जर आपण अशी मधोमध घडी घातली, ठीक आहे. मग मधोमध घडी आपण एक तर अशी घालू शकतो अशा प्रकारे, ठीक आहे. तर आयत तयार होईल, ठीक आहे. म्हणजे आयत तयार होतो, ठीक आहे. किंवा मग दुसरं म्हणजे आपलं काय सांगितलं आहे, मधोमध घडी आपण अशाही प्रकारे घालू शकतो, ठीक आहे. मग जर अशी जर आपण मधोमध घडी घातली तर या ठिकाणी त्रिकोण तयार होतो, बरोबर. म्हणजे काय तयार होईल, एक तर आयत तयार होईल आणि दुसरं म्हणजे काय तयार होईल, त्रिकोण तयार होईल, ठीक आहे. आणि इथं सांगितलं आपलं चौरस त्या ठिकाणी तयार होणार नाही, ठीक आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, चौरस हे करेक्ट आन्सर असणार. इथं आपल्याला विचारलं कोणता आकार बनवता येणार नाही, तर आपल्याला चौरस बनवता येणार नाही. तर असणारे क नंबरचं उत्तर याचं बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिला आहे, संजयकडे एक सफरचंद होते, त्या सफरचंदाचे त्याने काही समान भाग केले, त्यातील 1/4 भाग त्याने त्याच्या लहान भावाला दिला, 2/4 भाग त्याने ताईला दिला, त्याने स्वतः सफरचंदाचा 1/4 भाग खाल्ला, तर त्याने सफरचंदाचे किती समान भाग केले होते. आता बघा, सगळ्यात आधी दिले आपल्याला 1/भाग त्याने त्याच्या लहान भावाला दिला. मग आपण याची ॲडिशन करूया, 1/4 अधिक. पुढे काय दिलं आहे, 2/4 भाग त्याने ताईला दिला. मग 2/4 त्याने ताईला दिला अधिक किती, तर त्याने स्वतः सफरचंदाचा 1/4 भाग खाल्ला. त्याने 1/4 भाग खाल्ला, तर इथं त्यांची बेरीज केली तर बघा काय म्हणतात, हा 4 तास असेल, इथं येईल 2 आणि 3 आणि 1 4, ठीक आहे. म्हणजे इथं काय झाले, 4 भाग म्हणजे सफरचंदाच्याने 4 समान भाग केले असं सांगता येईल, ठीक आहे. मग इथं विचारला प्रश्न, तर त्याने सफरचंदाचे किती समान भाग केले, तर इथं आले 4 समान भाग केलेत. मग इथं असणारे पर्याय क्रमांक ब हे त्याचं करेक्ट आन्सर, म्हणजे 4 त्याने समान भाग केलेत. पुढे दिलाय 4 नंबरचा प्रश्न, 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी मिनलने दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत गायनाचा सराव केला, तर तिने एकूण किती दिवस सराव केला, ठीक आहे. तर इथे बघा, 21 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत, म्हणजे 21 त्यानंतर 22 23 आणि 24 असे त्याने किती केला, 1 2 3 4 दिवस तिने सराव केला. म्हणजे इथं आपल्याला 4 दिवस असा पर्याय त्या ठिकाणी लिहावे लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक अ असणारी असं उत्तर. म्हणजे मिनलने एकूण 4 दिवस सराव केला असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. 5वा प्रश्न दिलाय, बाजूच्या चित्रातील घड्याळ्यात किती वाजले आहेत ते सांगा. आता आपल्याला घड्याळ दिसतंय बघा, घड्याळ्याचा जो छोटा काटा आहे म्हणजे तास काटा 3 च्या थोडा पुढं आहे, आणि जो मिनिट काटा आहे तो 4 वरती, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की 4 वरती असल्या कारणाने जर त्याला आपण ने गुणलं 4 ने, तर मग इथं 5 ने जर गुणलं तर इथे येईल 4 5 20, आणि 3 वाजलेत म्हणजे 3 वाजून 20 मिनटं या ठिकाणी झालेत असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग इथं असणारे पर्याय क्रमांक क हे त्याचं करेक्ट उत्तर. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाचे उत्तर बरोबर आहे. आता इथं आपल्याला मीरा, श्याम, अहमद आणि टीमा यांची बेरीज दिली, ती आपल्याला चेक करायची. आता पहिली जी बेरीज दिली ती आपण बघूया, तर इथं 8 अधिक 0 8 यायला पाहिजेत, इथं 0 गेलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे हे चुकीचं आहे, येणार नाही. इथं 8 अधिक 0 8 यायला पाहिजे, इथं 0 लिहिलं आहे, हे पण येणार नाही, हे पण चुकीचं आहे. इथं 8 अधिक 0 म्हणजे 8 लिहिलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर 7 2 9 81 1 484 म्हणजे अहमदची बेरीज बरोबर दिसते. त्यानंतर टीनाची चेक करूया, टीनाने 78 इकडे लिहिलेलं आहे, तो इथे लिहायला हवा होता, ठीक आहे. त्यानंतर त्याची जर बेरीज चेक केली तर इथं येथील 8 2 10 0 पाहिजे होतं, इथं 2 लिहिलेलं आहे, म्हणजे हे पण काय चुकीचं बेरीज आहे. म्हणजे आपण इथे लिहूया अहमदची बेरीज काय बरोबर, इथं नाव लिहिणार आपण अहमद. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण,
सात नंबरचा प्रश्न असा दिला आहे, खालीलपैकी कोणाचे उत्तर बरोबर आहे? ठीक आहे, आता परत इथे दिलं आहे जॉन, शीतल, राकेश, जावेद. ठीक आहे, आता इथं 3216 वजा 17 करायचं आहे. मग आपण इथे जर यांची वजाबाकी केली, 3216 वजा किती करायचे? 17. तर इथं आपण वजाबाकी करूया. तर इथं बघा, 7 न 7 वजा होत नाही. आपण एकाकडून हातचा घेतला, एकाकडून हातचा घेतला म्हणजे इथं शून्य होईल. इथं झाले 16, या 16 न 7 गेले म्हणजे इथं उरणारे 9, म्हणजे 9 न 7 होतील 16. शून्यातनं 1 वजा होत नाही, इथून आपण हातचा घेतला, इथं झाला 1, इथं झाले 10. 10तनं 1 गेला म्हणजे उरले 9. नंतर 1 हा तसाच खाली येईल आणि 3 पण इथे खाली, म्हणजे 3199 ज्याचा पर्याय असेल त्याचं उत्तर काय असणार आहे त्या ठिकाणी? बरोबर. मग इथं बघा, 3111 हे चुकीचं पर्याय आहे. ठीक आहे, त्यानंतरून 3211 हे पण चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे 3199. मग 3199 असलेला पर्याय आपला राकेशचा दिसतोय, मग आपण इथे लिहूया राकेश, म्हणजे राकेशची बेरीज किंवा राकेशचं जे उदाहरण आहे ते काय आहेत त्या ठिकाणी? बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया, 8 नंबरचा प्रश्न 8 दिलाय. पीयू जवळ आंब्याचे 12 खोके असून त्या प्रत्येक खोक्यात 24 आंबे आहेत, तर पीयू जवळ एकूण किती आंबे आहेत? ठीक आहे, आता बघा, पीयू जवळ काय सांगितलं आपल्याला की 12 खोके आहेत आंब्यांचे आणि प्रत्येक खोक्यामध्ये 24 आंबे बघायला मिळतात. म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल, म्हणजे किती करणार? 24 गुणिले 12. ठीक आहे, मग इथं गुणाकार करा, 2 चौक इथे येईल 8, त्यानंतर 2 दुणे इथे येईल 4, त्यानंतर इथं 0 येईल, 4 1 4, त्यानंतर 2 1 2, यांची आपण करूया बेरीज. बेरीज केली तर इथे मिळेल 8, तसाच 4 न 4 8 होईल आणि हा इथे येईल 2, म्हणजे 288 इथं असलेला पर्याय क्रमांक ड असणारे याचा करेक्ट आन्सर इथं लिहूया आपण ड, म्हणजे पीहू जवळ एकूण किती आंबे असतील? तर 288 आंबे असतील असं त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. 9 नंबरचा प्रश्न दिला आहे, एका शाळेत प्रार्थनेसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा तयार केल्या, तेव्हा प्रत्येक रांगेत 11 विद्यार्थी अशा 15 ओळी तयार झाल्या, तर तिथे प्रार्थनेसाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? हा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारलेला आहे. आता इथं मगाशा सारखाच वरती जो क्वेश्चन असा त्याप्रमाणेच हा क्वेश्चन आहे. तर इथं बघा, रांगा आपल्याला दिलेल्या आहेत. तर बघा, प्रत्येक रांगेत 11 विद्यार्थी अशा 15 ओळी किंवा रांगा त्या ठिकाणी बघायला मिळतात, म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल तेव्हा आपल्याला काय मिळतील? एकूण विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी मिळेल. मग इथं आपण काय करूया, गुणाकार. इथं लिहूया आपण 11 गुणिले 15. ठीक आहे, मग यांचा जर गुणाकार केला तर काय मिळतं बघा, 5 1 5, त्यानंतर 5 1 5, त्यानंतर इथे 0, त्यानंतर इथील 1 1 1, त्यानंतर 1 1 1, यांची जर बेरीज केली इथं मिळतं 5 अशी 5, हा 5 आणि 1 6 आणि हा 1, म्हणजे येईल 165. तर 165 असणारा पर्याय क्रमांक ड असणार याचं करेक्ट आन्सर, म्हणजे एकूण त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी 165 विद्यार्थी असतील असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया, 10 नंबरचा प्रश्न दिला आहे, रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब व त्याचा तणाव यात कोणता कोण दिसून येतो? ठीक आहे, समजा हा काय असणार आहे, हा आपल्याला एक खांब बघायला मिळतो विजेचा. ठीक आहे, हा असणार आहे खांब. त्यानंतर इथं आपल्याला तणाव तार दिसते बघा, तर ह्या खांबामध्ये आणि तणाव तारेमध्ये कोणत्या प्रकारचा कोण आहे तो आपल्याला ओळखायचा. आता हा काटकोन तर नसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हा असणार आहे लघुकोन. ठीक आहे, विशालकोन पण नाही, विशालकोन मोठा असतो. ठीक आहे, हा छोटा कोण दिसतोय म्हणजे 90° छोटा आहे, मग काय असणार आहे लघुकोन. मग इथं असणार आहे पर्याय क्रमांक ब याचं करेक्ट उत्तर. 11 नंबरचा प्रश्न आहे, 38272 या संख्येत 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता 8 जो अंक आहे तो आपल्या इथं दिसतोय. ठीक आहे, इथं दिसतोय म्हणजे हे जे स्थान आहे ते आपण बघूया. समजा 2 हा एकक स्थानी आहे, 7 दशक स्थानी येईल, त्यानंतर हा 2 शतक स्थानी येईल आणि 8 हा हजार स्थानी येईल, म्हणजे 8000 त्या ठिकाणी संख्या तयार होईल. ठीक आहे, मग 8000 असं पर्याय असणारं क्रमांक 1चं हे उत्तर त्या ठिकाणी असणारे, म्हणजे अ या ठिकाणी असणारे करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 12 दिला आपल्याला, तन्मय जवळ 45 गोट्या आहेत, त्याने आपल्या प्रत्येक मित्राला 3-3 गोट्या वाटायचे ठरवले, तर त्या गोट्या किती मित्रांना वाटता येतील? ठीक आहे, तर बघा, तन्मय जवळ 45 गोट्या आहे आणि प्रत्येक मित्राला 3-3 गोट्या वाटायच्या आहे, म्हणजे काय करायचे, त्यांचे भाग करायचे. ठीक आहे, 45 आपल्याला भाग करायचे, 3-3 गोट्यांचे गट तयार करायचे, म्हणजे इथे आपल्याला भागाकार करावा लागेल. म्हणजे इथं आपण काय करणार, 45 कितीने भागायचं आपल्याला? तर 45 आपल्याला 3 भागावं लागेल. समजा आपण जर 45 3 भागलं किती उत्तर बघा, तर 3 1 इथे येईल 3. ठीक आहे,
इथं 5 हा खालील तसाच, त्यानंतर 4 3 गेला इथं उरेल 1, इथं झाली संख्या 15 तयार झाली, 3 पाण्यात 15 येतो, 3 5 15 म्हणजे इथं 15 लिहिल्यानंतर 5 5 गेला 0, 1 1 गेला 0, भागाकार इथं आपल्याला मिळाला आहे 15, प्रत्येक मित्राला त्याला 15 15 गोट्या देता येतील, म्हणजे इथं असणारे पर्याय क्रमांक ब हे त्याचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न दिला 13 नंबरचं, सविताने तिच्याकडील 100 रुपयांपैकी 9 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम 7 मुलांना समान वाटली तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील. ठीक आहे, आता सविताने काय केलं, 100 रुपयांपैकी 9 रुपये स्वतःकडे ठेवले आणि जे जेवढी रक्कम उरली ती 7 मुलांना समान वाटली. म्हणजे आता सगळ्यात आधी काय करूया आपण, 100 मधून किती वजा करणार, 9 रुपये वजा करणार. ठीक आहे, मग आता जर आपण 100 रुपयांमधून जर 9 रुपये वजा केले तर आपल्याला किती रुपये मिळतात, तर इथे उरतील 91 रुपये. ठीक आहे, इथे किती रुपये मिळतात, 91 रुपये उरतात आणि 91 रुपये हे 7 मुलांमध्ये वाटायचे. मग आपण काय करणार, 91 ला 7 भागणार. ठीक आहे, म्हणजे 7 भागल्यानंतर मिळतं किती, बघा इथं 7 1 7 भाग जाईल, मग इथं 7 1 7 लिहिल्यानंतर हा 1 तसाच खाली येईल, 9 7 गेल्यानंतर किती उरेल, 2. आता संख्या तयार झाली 21, 7 पाड्यामध्ये 21 संख्या येते, ती इथे 7 3 21. ठीक आहे, मग इथे येईल 0 0, वरती आपल्याला भागाकार मिळाला 13, म्हणजे काय करता येईल तर प्रत्येकाच्या वाट्याला 13 13 रुपये त्या ठिकाणी येतील, म्हणजे आपण इथे लिहूया पर्याय क्रमांक ब याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 14 नंबरचा प्रश्न दिला आहे, गोकुळा आणि मारुती दोघांजवळ प्रत्येकी 1000 रुपये होते, गोकुळने 120 रुपये खर्च केले तर मारुतीला 180 रुपये खर्च केले, आता त्यांच्याजवळ प्रत्येकी किती रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे, आता बघा इथे दिले 2 व्यक्ती आहेत, गोकुळ आणि मारुती, प्रत्येकाकडे किती आहेत, 1000 1000 रुपये. ठीक आहे, प्रत्येकी 1000 रुपये होते, म्हणजेच गोकुळाकडे पण 1000 रुपये होते आणि मारुतीकडे पण 1000 रुपये होते. आता पुढे सांगितले, गोकुळाने 120 रुपये खर्च केले आणि मारुतीने 180 रुपये खर्च केले, आता त्यांच्याकडे किती रुपये राहिले ते आपल्याला काढायचे. मग सगळ्यात आधी आपण लिहूया गोकुळा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा म्हणजे कोण आहे, तर इथे मारुती आहे, इथं आपण लिहूया मारुती. आता गोकुळाकडचे 1000 रुपये आपण इथे लिहूया आणि मारुतीकडे पण किती आहेत, 1000 रुपये आहेत. आता गोकुळाने किती केले, 120 रुपये खर्च केले, म्हणजे 120 रुपये या 1000 रुपयांमधून कमी करावे लागतील. त्यानंतर या 1000 रुपयांमधून 180 रुपये कोणी खर्च केले, तर मारुतीने केले, मग इथून 180 वजा करणार, इथं किती मिळतं बघा. जर समजा आपण 1000 मधून 120 जर वजा केले तर आपल्याला मिळतात 880 रुपये. ठीक आहे, इथं मिळतील आपल्याला 880 रुपये. त्यानंतर आपण या 1000 रुपयांमधून जर 180 वजा केले तर आपल्याला मिळतात 820 रुपये, म्हणजे इथे बघा गोकुळाकडे किती मिळत आहेत, 880 रुपये आणि मारुतीकडे मिळत आहेत 820 रुपये. ठीक आहे, मग इथं असलेला पर्याय आपल्याला शोधावा लागेल, इथं 880 आणि 820 असा असणारा पर्याय आहे ब नंबरचा. ठीक आहे, 2 नंबरचा, म्हणजे गोकुळाकडे 880 आणि मारुतीकडे 820 रुपये, तर इथे असणारे पर्याय क्रमांक ब हे त्याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिला आहे तो बघूया आपण, 15 नंबरचा, 1275 या संख्येत 8 शतक आणि 4 दशक मिळवल्यास उत्तर किती येईल, की एक संख्या दिली आपल्याला 1275. ठीक आहे, आता या 1275 या संख्येत 8 शतक मिळवायचे, 8 शतक म्हणजे किती, तर 800 रुपये आणि 4 दशक, 4 दशक म्हणजे किती, 40 रुपये या त्याच्यामध्ये मिळवायचे, आणि जी मिळवल्यानंतर उत्तर काय येतं ते आपल्याला लिहायचं. समजा इथं मिळवलं तर काय येतं बघा, 5 तासाच येईल खाली, 7 आणि 4 बेरीज येईल, 7 आणि 4 11 1 हा चलाला 1, त्यानंतर 8 आणि 2 10 1 11 1 हा चलाला 1 1 आणि 1 2, म्हणजे तयार होईल इथं संख्या 1 2115, म्हणजे 2115 असा पर्याय असणारा क हे उत्तर या ठिकाणी असणारे, म्हणजे एक मिळवल्यास उत्तर काय येईल तर 2115. ठीक आहे, 16 नंबरचा प्रश्न दिला आहे, राजन व अनिल यांनी आपापल्या धावपट्टीवर एक फेरी पूर्ण केली तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. ठीक आहे, तर प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचायचा आहे, बघा इथं दिलंय चूक आहे, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, आता बघा इथं राजांची धावपट्टी आपल्याला बघायला मिळते, तर राजांची धावपट्टी जी आहे याच्यामध्ये जी लांबी आहे 4 मीटरची आहे आणि जी रुंदी दिसते आपल्याला 3 मीटरची दिसते, बघा इथे बघायला मिळते. त्यानंतर अनिलची जी धावपट्टी आहे ही जी लांबी आहे 3 मीटर आणि रुंदी पण 3 आहे, म्हणजे लांबी आणि रुंदी सारखी दिसते, म्हणजे हा जो ट्रॅक आहे किंवा ही जी धावपट्टी आहे ती चौरस आकार आहे. ठीक आहे,
आणि राजनची जी धावपट्टी आहे ती काय तर ती आयताकार आहेत. ठीक आहे, आता राजन काय करतोय या धावपट्टीवर एक फेरी पूर्ण केली, सगळे दोघांनी पण एक एक फेरी पूर्ण केली आपल्या बघायला मिळते. इथं दिले 4, 3, 4 आणि 3 यांची जर बेरी केली इथेल 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 आणि 4 14 म्हणजे 14 मीटरची पूर्ण एक फेरी होते. 14 मीटरची एक फेरी होते. कोणाची होते तर ती होती राजनची. ठीक आहे, राजनची फेरीत होते 14 मीटरची. त्यानंतरून इथे अनिलची आपण बघूया धावपट्टी. इथं 3 आहे 3 आहे 3 आहे मग 3 आता 4 वेळा बेरीज केली मग 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 म्हणजे 12 मीटरची एक फेरी कोण मारतं पूर्ण करतं तर एक फेरी अनिल पूर्ण करतो असं आपल्याला इथे म्हणता येईल. ठीक आहे, मग आता याच्यावरून आपल्याला जो पर्याय दिले तर बघूया. तर सगळ्यात आधी पर्याय क्रमांक एक दिला आहे राजन 14 मीटर धावला. आता राजनची एक फेरी 14 मीटरची होती म्हणजे हे बरोबर आहे, राजन 14 मीटर धावला. ठीक आहे, अनिल 12 मीटर धावला हे पण बरोबर आहे कारण की 12 मीटरची एक फेरी अनिल पूर्ण करतो म्हणजे 12 मीटर अनिल धावला, बरोबर आहे. तिसरा पर्याय दिला आहे अनिल राजनपेक्षा 2 मीटर जास्त धावला. अनिल राजनपेक्षा 2 मीटर जास्त धावला. आता अनिलची फेरी किती 12 मीटरची, राजनची 14 मीटरची. पण इथं बघायला मिळतं की राजनची फेरी अनिलपेक्षा 2 मीटरने जास्त आहे की अनिल राजनपेक्षा 2 मीटर जास्त धावला तर हे चुकीचं आहे. तर अनिल राजनपेक्षा 2 मीटर जास्त धावला हे चुकीचं आहे तर राजन अनिलपेक्षा 2 मीटर धावलं हे बरोबर येईल. मग इथं 4 नंबरचा पर्याय बघूया आपण, राजन अनिलपेक्षा 2 मीटर जास्त धावला हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे चुकीचं पर्याय काय असणार आहे, पर्याय क्रमांक क हे चुकीचं या ठिकाणी असणार आहे. 17 नंबरचा प्रश्न दिला आहे तो आपण बघूया. 17 नंबरचा प्रश्नामध्ये बघा आपल्याला दोन त्या ठिकाणी आकृत्या दिसत आहेत. एकामध्ये दिले मानसीचा प्लॉट आणि दुसऱ्या ह्याच्या दिल्या चित्रामध्ये मेघनाचा प्लॉट. आता खाली आपल्याला असं विचारलं आहे मानसीचा प्लॉट मेघनाच्या प्लॉटपेक्षा किती चौरस मीटरने मोठा आहे. ठीक आहे, आता मानसीचा प्लॉट किती मोठा आहे ते आपल्याला कळायचं. आता बघा चौरस मीटरने मोठा आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर याचं क्षेत्रफळ काढावं लागतं. ठीक आहे, आता जर तुम्ही विचार केला तर इथे दिले बघा इथं लांबी बघायला मिळते आपल्याला. तर इथे लांबी आहे 16 मीटरची, इथं आपल्याला बघायला मिळते रुंदी. आता ही जी रुंदी आहे ती आहे 12 मीटरची. त्यानंतर दुसऱ्या जर आपण आकृती बघितली इथे दिसते आपल्याला लांबी ती आहे 12 मीटरची. त्यानंतर इथे पण 12 मीटरची रुंदी दिसते. ठीक आहे, म्हणजे इथं काय बघा हा जो प्लॉट आहे तो काय चौरस आकार आहे आणि हा जो प्लॉट आपल्याला बघायला मिळतो पहिला तो आहे आयताकृती प्लॉट. ठीक आहे, मग आयताचे क्षेत्रफळ पहिले घ्यावं लागेल आपल्याला. समजा आयताचे क्षेत्रफळ आपण घेतलं. ठीक आहे, मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर आहे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी आणि रुंदी जर आपण केलं लांबी आहे 16 आणि रुंदी आहे 12 यांचा जर गुणाकार केला 16 आणि 12 जर गुणाकार केला तर तो आपल्याला मिळतो 192. किती मिळतं ते 192 म्हणजे मानसीचा प्लॉट किती असेल 192 चौरस मीटर. ठीक आहे, 192 चौरस मीटर असेल. त्यानंतर मेघनाचा प्लॉट हा चौरसाकृती आहे मग इथं आपण लिहूया चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ आता चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात किंवा सारख्या असतात म्हणजे आपण काय करतो बाजूचा वर्ग करतो. इथे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग. मग आता बाजू आहे 12. ठीक आहे, 12 मीटर मग 12चा वर्ग केला तर मिळतं आपल्याला 144 चौरस मीटर. ठीक आहे, मग इथं सांगितलं आपल्याला मानसीचा प्लॉट मेघनाच्या प्लॉटपेक्षा किती चौरस मीटरने मोठा आहे. ठीक आहे, आता मोठा आहे म्हणजे इथं कम्पॅरिझन करायची तुलना करायची म्हणजे आपल्याला 192 मधून किती वजा करावं लागतील तर 144 या ठिकाणी वजा करावे लागतील. ठीक आहे, मग आपण इथे वजाबाकी करूया. आता 2 आणि 4 वजा होत नाही मग 9 करून जर आपण हातचा घेतला तर इथं इथील 8 इथं होतील 12. 12 आणि 4 गेलं तर उरतात 8. त्यानंतर 8 मधून 4 गेलं तर 4 उरतील आणि 1 मधून 1 गेला तर 0. म्हणजे कितीने मोठा असेल तर 48 चौरस मीटरने मोठा आहे असं आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे इथं असेल पर्याय क्रमांक ब हे त्याचं करेक्ट आन्सर. इथं लिहूया ब. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 18 नंबरचा तो आपण सोडूया. 18 नंबरचा प्रश्न आहे एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला रविवार आहे तर याच महिन्यात रविवार असणाऱ्या इतर सर्व तारखा कोणत्या. ठीक आहे, आता प्रश्न एकदम सोपा आहे बघा. सांगितलं काय पहिल्यांदी का एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला रविवार आहे. ठीक आहे, 1 तारखेला रविवार आला
म्हणजे रविवार हा आठवड्यातून एकदाच येतो, म्हणजे आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. ठीक आहे, म्हणजे 1 तारखेला रविवार आला म्हणजे त्याच्या पुढे 7 दिवसांनीच रविवार येईल, म्हणजे 7 तारीख त्याच्या म्हणजे 7 दिवस त्याच्यामध्ये ॲड होतील. मग 7 आणि 1 किती होतील? 8. परत 8 तारखेमध्ये 7 दिवस त्या ठिकाणी मिळतील, म्हणजे 8 आणि 7 किती येतील? 15. परत या 15 मध्ये 7 दिवस मिळवले तर येतील 15 आणि 7 22, आणि 22 मध्ये परत 7 मिळवले तर मिळतील आपल्याला 29. बरोबर, म्हणजे इथं काय काय मिळतं बघा, 8 असेल, त्यानंतर इथं असेल 15, इथं असेल 22 आणि 29. म्हणजे 8, 15, 22 आणि 29 असा जो पर्याय आपल्याला बघायला मिळेल तो असणार त्याचं करेक्ट उत्तर. मग इथं बघा पर्याय क्रमांक 2 आपल्याला सेम मिळतोय, 8, 15, 22, 29, म्हणजे इथं असणारे 2 नंबरचं योग्य पर्याय 19 नंबरचा. खालील सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. तर बघा इथे सारणी दिलेली आपल्याला, या सारणीमध्ये नावं दिली आहेत आणि फुले दिली आहेत. तर नावांमध्ये दिलं आहे अंजली, रुखसार, वैभव, आलिया. आता अंजलीकडे फुले दिसतंय आपल्या बघायला, 4 आपल्याला चित्र दिसते फुलांचे, पण खाली तुम्ही जर बघितलं तर इथे प्रमाण दिसतं आपल्याला बघा. हां, तर एक फूल म्हणजे किती दिले? तर 10 फुले. ठीक आहे, म्हणजे अंजलीकडे 4 फुलांचे चित्र दिसतात, म्हणजे इथं किती असतील? 40 फुले असतील. ठीक आहे, त्यानंतर रुखसारकडे 2 फुलांचे चित्र दिसतात, म्हणजे 20 फुलं असतील. वैभवकडे किती असतील? 10, 20, 30, 40 इथे असतील 50. ठीक आहे, 50 फुलं. आणि आलियाकडे 10, 20, 30 म्हणजे 30 फुले असतील. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. पहिला प्रश्न असा दिला आहे, अंजली व आलिया यांचे फुले एकत्रित केल्यास ती संख्या वैभवच्या फुलांपेक्षा कितीने जास्त असेल? आता अंजलीचे फुलं बघा किती आहे, 40. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलंय, आलिया आलियाचे फुलं आहेत 30. यांचे फुलं एकत्रित केल्यास ती संख्या वैभवच्या फुलांपेक्षा कितीने जास्त? या दोघांची बेरीज केली तर ते 4 आणि 3 7 आणि पुढे 0 म्हणजे 70 फुले असतील. वैभवच्या फुलांपेक्षा कितीने जास्त असेल ते आपल्याला काढायचे. वैभवच्या फुलांची संख्या दिली 50, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 70 मधून 50 त्या ठिकाणी वजा करावं लागतील. मग 70 मधून 50 गेलं तर उरतं 20, म्हणजे काय असणार आहे, तर अंजली व आलिया यांच्या फुलांची संख्या वैभवच्या फुलांपेक्षा 20ने जास्त आहे असं आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक क हे असणार त्याचं करेक्ट आन्सर. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया, 20 नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. खालील नक्षीचा आकृतिबंध पूर्ण करा. आता इथे दिले वर्तुळ, त्यानंतर चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. ठीक आहे, आता इथे आकृतिबंध बघा 3 याचा येतोय बघा. ठीक आहे, या 3 गोष्टीचा आपल्याला रिपीट होताना बघताय बघा. पहिलं वर्तुळ दिलंय, इथं पण वर्तुळ आलंय. वर्तुळानंतर चौकोन येतो, म्हणजे इथं पण काय घ्यावं लागेल आपल्याला, अशा प्रकारे चौकोन घ्यावा लागेल. ठीक आहे, माझा चौकोन घेतल्यानंतर काय येतो, त्रिकोण. हा त्रिकोण इथं परत आलेला आहे, म्हणजे आपल्याला फक्त चौकोन घ्यायचा आहे. ठीक आहे, त्रिकोणनंतर परत काय येणार आहे, गोल येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा असा वर्तुळ या ठिकाणी येणार आहे, म्हणजे ह्या 2 आकृत्या या ठिकाणी येतील. अशा 2 आकृत्या जिथे बघायला मिळतात तो असणार आहे आपला करेक्ट आन्सर. तर ह्या 2 आकृत्या आपल्याला 3रा नंबरच्या पर्यायामध्ये बघायला मिळतात, म्हणजे पर्याय क्रमांक क हे असणार याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजची टेस्ट या ठिकाणी सॉल्व केली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.